नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच दारूबंदी पोलीस याचे आज आपल्याला आन्सर की आलेले आहे तर मी माझे मार्क किती आलेले हे तुम्हाला सांगणार आहे हे प्रकारे आन्सर की आपल्या जो आलेली आहे तर व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये मला किती मार्क मिळालेले आम्ही परत कॉट ऑफ काय लागू शकतो हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर हे बघा मित्रांनो इथं मी माझे अटेम्प्टेड क्वेश्चन हे एकशे बारा होते अनअटेम्प्टेड आठ होते आणि करेक्ट अटेम्प हे माझे एटी झालेले आणि इन करेक्ट आर थर्टी टू म्हणजे बत्तीस माझे हे चुक चुकलेले आणि हे चुकण्यामागचं कारण म्हणजे माझं फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट होते आणि त्या प्रेशरमध्ये गेलो होतो की बाबा वनरक्षकमध्ये विद्यार्थ्यांना एवढे मार्क मिळाले त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त अटेम्प्ट करावं लागेल वन हंड्रेड प्लसच आपले करेक्ट आले पाहिजे आणि त्याच्यामुळं मी जवळजवळ जास्तीत जास्त अटेम्प्ट केले आणि जी एसमध्ये मला बऱ्यापैकी फटका बसलेला आहे कारण मला जवळजवळ येत होते बारा ते पंधरापर्यंत क्वेश्चन माझे करेक्ट येत होते मला तरी पण मी रिस्क घेतला आणि रिस्क घेतल्यामुळे माझ्या माग या अशा पद्धतीने माझे क्वेश्चन चुकीचे झालेले आहे आणि त्याच्यामुळं जी एसमध्ये मी डोकं लावता लावता असं रिस्क घेता घेता तिकडे माझा वेळ वाया गेला आणि त्यानंतर माझे असे अटेम्प्ट जास्त झाले आणि त्याच्यामुळे इनकरेक्ट पण झाले आणि रिजनिंगला किंवा इंग्लिशला आणि मराठीला मी पुरेपूर पुरे टाइम नाही दिला असं मला वाटतं कारण तिथं तिथं पण माझे काही क्वेश्चन चुकलेले काही काही सिलेमिस्टेकमुळं माझे क्वेश्चन चुकलेलं म्हणजे क्वेश्चन नीट वाचला नाही याच्यामुळे माझे क्वेश्चन चुकलेले आणि काही आन्सर सिटीमध्ये काही क्वेश्चन हे पण चुकीचे पाचचे क्वेश्चन मी जवळजवळ संपूर्ण आन्सर की एकदा दो दोनदा रिचेक केले त्यानंतर मला समजलेले आहे की दोन क्वेश्चन मॅथ रेजनिंगचे एक क्वेश्चन मराठीचा आहे एक क्वेश्चन इंग्लिशचा परत असे दोन तीन क्वेश्चन आहे जे की चुकीचे दो एक्षें, तर त्याच्यावरती आपण ॲक्श ॲक्सेप्ट नोंदवला पाहिजे म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे तर अशा पद्धतीने माझा स्कोअर आहे इथं बघू शकता तुम्ही अठरा पॉईंट पाच आणि आठ पॉईंट पाच म्हणजे जवळजवळ जा जा निगेटिव्ह झाल्यामुळं बऱ्यापैकी इथं रॉंग झाले क्वेश्चन आणि मायनस मार्किंग असल्यामुळं स्कोअर खाली आलेला आहे तर माझं असं म्हणणं आहे की जर ज्या कुठल्या पण विद्यार्थ्याला जर त्याचा स्कोअर हा जर एटी प्लस असेल तर त्याने एकदम त्याचा हा गुड स्कोअर आहे ओपनमधून नजरा असेल तर आणि फक्त त्याला जर प्लस फाईव्ह असेल तर ते एकदम सेफ आहे कारण त्याने एकदम ग्राउंडच्या तयारीला लागलं पाहिजे आणि एक सांगतो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्क मिळालेला नाही त्याच्यामुळे ज्या पण विद्यार्थ्याला पोलीस भरती करतो आणि ए टी प्लस मार्क आहे एस सी एस टी ओबीसी कुठली पण कॅटेगरी असू द्या त्याने एकदम त्याच्या म्हणजे तयारीला झोकून दिलं पाहिजे त्यांनी आणि त्याची तयारी त्यांनी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे गोळा असेल शंभर मीटर असेल सोळाशे मीटर असेल कारण ज्यांना मार्क मिळालेले ते तलाठी भरती असेल किंवा इतर सरळ सेवा भरती करणारे विद्यार्थी येतील त्यांना बऱ्यापैकी कारण त्यांच्या डोक्यात फील बसलेले का पी एस आय लेवलचे हे पोस्ट आहे कॉन्स्टेबलचं जे पद आहे ते त्या लेवलचे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी त्यासाठी फॉर्म भरलेला आहे भरपूर पोलीस झालेले विद्यार्थ्यांनी पण फॉर्म भरलेला आहे तर पण मार्क मिळण्यामुळे सोपं नव्हतं आणि ज्या पण विद्यार्थ्यांना इथं मार्क मिळाले असतील त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करायला पाहिजे सेव्हटी फाईव्ह प्लस जरी मार्क असतील तरी पण तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार लागलं पाहिजे आणि मुलींसाठी वुमनसाठी जर सेव्हन्टी प्लस मार्क असतील किंवा सिक्स्टी फाईव्ह प्लस जरी असतील कॉटेग कॅटेगरीमध्ये त्यांनी बऱ्यापैकी तयारी चालू करायला पाहिजे त्यांची कारण चांगली तयारी झाली तरच तुम्हाला पुढं फायदा होईल या अशा पद्धतीने माझं एक अॅनलिस्ट होतं जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच